फिटनेसच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमात आपण व्यायामाचे काही फंडे जाणून घेणार आहोत. तुम्ही कुठच्याही व्यायामशाळेमध्ये गेलात तर काय व्यायाम करा हे सांगायसाठी तुम्हाला खूप लोक सांगतील. काय करू नका मात्र हे कोण सांगणार नाही. तुम्ही यूट्यूबवरती जा, फेसबुकवरती जा, सगळीकडे व्हिडिओ असतात, त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी सांगितल्या असतात. अशा करायच्या, अशा करायच्या, तशा करायच्या, मात्र काय करायचं नाही हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण ते जर माहीत नसेल तर जो व्यायाम करायला जातो त्याच्यातून इंजुरी होऊ शकते. एकदम बेसिकपासून म्हणजे वॉर्मअपपासून आपण सुरुवात करणार आहोत. वॉर्मअप करतानाही काही लोक चुका करतात, त्या कशा नाही करायच्या ते आपल्याला आपले एक मित्र दाखवणार आहेत. त्यांचं नाव आहे रोहन. रोहनची मी ओळख करून देतो. मेन्स फिजिक नावाची कॉम्पिटिशन असते बॉडी बिल्डिंगसारखी, त्याच्यातला तो मास्टर आहे. मुंबईचा तो गोल्ड मेडलिस्ट आहे, महाराष्ट्राचा गोल्ड मेडलिस्ट आहे आणि इंडियामध्ये सुद्धा त्याने पदक मिळवलं आहे. तर रोहन, वॉर्मअप तर खूप इम्पॉर्टंट असतो पण तोही अनेकांना माहीत नसतो, ते करताना चुका करतात. काय होऊ शकतं रे त्या चुकांमुळे? आता कसं आहे, वॉर्मअप करताना काही लोक आपले वर्कआउट करताना झटके देऊ शकतात. कारण येताना कोणाला काही स्ट्रेचिंग माहीत नाही, सांगितले की डायरेक्ट आपले येतात आणि डायरेक्ट आपले ट्रेडमिलवरती फास्ट, जे ट्रेडमिल आपली इथं आहे ते ट्रेडमिल करताना डायरेक्ट चढलेवरती ट्रेडमिलवरती 5-6-7 डायरेक्ट मोठ्या स्पीडवरती ते धावायला चालू करतात. कमीत कमी कसं नॉर्मल आपल्याला 2-4 स्पीडवरती कंटिन्यू पहिले 1-2 मिनटं झालं पाहिजे. आणि वेट ट्रेनिंगचं पण तसंच आहे ना, की विदाऊट वॉर्मअप वेट ट्रेनिंग करायला जातात, त्याच्याने काय काय इंजुरी होऊ शकतात? हां, विदाऊट ट्रेनिंग म्हणजे आपल्या वॉर्मअप तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला केलाच पाहिजे. कारण आपण ट्रेडमिल करू किंवा वेट ट्रेनिंग करू त्याच्यासाठी आपल्याला ते गरजेचे आहेत. वॉर्मअप नाही झाले तर आपले कसे जोपर्यंत मसल रिलॅक्स नाही होत, वॉर्म नाही होत, तोपर्यंत डायरेक्ट आपण केले तर आपल्याला इंजुरी होऊ शकते. नक्कीच नक्कीच रोहन, आम्हाला बघूनच घ्यायला आवडेल की कशा पद्धतीने वॉर्मअप नसतो करायचा आणि काय करायचं असतो. चल रोहन, मग आपण वॉर्मअप करून घेऊ. तुम्हाला आता एक वॉर्मअप दाखवतो, तो कसा करायचा तो तुम्हाला सांगतो. ओके, पण त्याच्यानंतरही मी तुम्हाला काहीतरी सांगेन की तो बरोबर आणि चुकीचा कुठल्या पद्धतीने करायचा. तुम्हाला दाखवतो, हा हे जे वर्क हा जो वॉर्मअप केला तो आपला आता चुकीचा वॉर्मअप आहे. असा वॉर्मअप करायचा नाही, कारण त्याने आपल्याला इंजुरीज होऊ शकते. नॉर्मल प्रकारेमध्ये वॉर्मअप ह्या प्रकारे करायला लागतो. स्लोमध्ये केलं तर आपल्याला इंजुरी होत नाही आणि ज्या शोल्डरसाठी आपण करतो आहे त्याला आपल्याला इंजुरी होण्याचं आहे आणि तो परफेक्ट वॉर्म होऊ शकतो. तुम्हाला आता सांगतो दुसरा वॉर्मअपचा प्रकार. हे आता हे जे केलं ते आपण चुकीचं केलेलं आहे. वॉर्मअप करताना अजून स्लो ही प्रकारमध्ये करायचा असतो, तो तुम्हाला दाखवतो. स्लो याच्यामध्ये केल्यावर आपल्याला इंजुरी होण्याचे चान्सेस कमी आहेत आणि स्लोमध्येच करायचा असतो वॉर्मअप करताना, कारण त्या परफेक्ट मसलमध्ये आपल्याला वॉर्म झाला पाहिजे. दुसरे एक आहे, हे पण शोल्डरसाठीच आहे आपल्याला, पण ते पण स्लोमध्येच करायचं आहे. जे केलं ते आता चुकीचं केलं, स्लो मोशनमध्ये नॉर्मलमध्ये करायचं आणि डंबेल घेऊन करायचा नाही हे वाटतं. मी आता तुम्हाला सांगत आहे की लोअर बॉडीसाठी वॉर्मअप करताना काही चुका करतात. लोअर बॉडी करताना मी तुम्हाला दाखवतो की पहिले आले की कोणी मेंबर आले की पहिले जम्पिंग जॅक करतात. पण जम्पिंग जॅक करताना जोरात मारताना ते चुकीचं आहे, कारण नीवरती येऊ शकतं. नॉर्मल करताना पहिलं स्ट्रेच करून घेऊन स्ट्रेच पहिलं करायला लागतं. तर नॉर्मली स्ट्रेचिंग केल्यानंतरच त्याच्यानंतर तुम्ही काही करू शकता. पण स्कॉटिंग तर स्कॉट मारताना डायरेक्ट वेट घेऊन स्कॉटिंग करायची नाही. नॉर्मली आपण मारताना फ्री स्कॉट चालू करून त्या रेंजपर्यंत येऊनच परफेक्ट मारायचं. या रेंजमध्ये मारायचं, कारण काही जण काही चुकीचं वर्कआउट करतात की स्कॉट करताना पूर्ण खाली जातात, त्याच्यामुळे आपल्या नीवरती प्रेशर येऊन नी इंजुरी होऊ शकते आणि त्याच्यामुळे लोअर बॅकवरती पण इंजुरी होऊ शकते. मी तुम्हाला सांगतो की कार्डिओ करताना वॉर्मअप कसा केला जातो. कारण मला आता एवढी मी 12 वर्षे झाली मी जिममध्ये जातो, कारण मी बहुतेक ठिकाणी आता बघितलं आहे की कार्डिओ करताना की कमीत कमी लोक जेव्हा कार्डिओवर जातात ते कसे वॉर्मअप करतात ते मी तुम्हाला दाखवतो. ओके,
डायरेक्ट ट्रेडमिलवरती चढल्यानंतर थोडा डायरेक्ट 15-16 वरती कार्डिओ करून काही फायदा होत नाही. एवढा वॉर्मअप केल्यावरती आपल्याला ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला मला एक सांगायचं आहे की रोहनसारखा एवढा सिनियर ॲथलीट आहे त्याच्याही आता श्वास लागतो, कारण आल्या तो ट्रेडमिलवर गेला 10-12-13 स्पीडवर पळाला, यालासुद्धा श्वास घ्यायला त्रास होतो कारण याचे हार्ट रेट खूप वाढलं आहे. सर्वसामान्यांना याची कपॅसिटीच नसते, सवय नसते. रोहन नक्कीच त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो, मेंदूला रक्तपुरवठा होऊ शकतो होऊ नाही शकत. आणि आपण जे बघतोय की व्यायामशाळेत काही लोकांचे मृत्यू होतात, या चुका पण कारणीभूत असू शकतात. रोहन आता तू थोडा शांत हो, तुझा ब्लड प्रेशर नीट होऊ दे आणि कसा करतात कसा स्पीड वाढवतात ते सांग. ओके, नॉर्मली कार्डिओवरती चढताना नॉर्मली आपल्या पहिल्या नी स्ट्रेच करून घ्यायच्या. कार्डिओ करताना लेग स्ट्रेच करून घेतले की कार्डिओवरती यायचं. सुरुवातीला कमीत कमी 2 तास स्पीड ठेवायचा. नॉर्मल वॉकिंग एक्सरसाइज करायची, त्याच्यामुळे बॉडी आपली परफेक्ट वॉर्म होऊ शकते. आता कमीत कमी 2 मिनटं आपण ट्रेडमिल करायची, त्याच्यानंतर आपण इन्क्रीज करू शकतो. डायरेक्ट इन्क्रीज करून फायदा नाही, कारण त्यामुळे आपल्याला इंजुरी होऊ शकते. नंतर मी इन्क्रीज केल्यानंतर आपल्याला हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम पण नाही होऊ शकत आणि आपल्याला दम पण नाही लागणार, कारण कमीत कमी नॉर्मल एक्सरसाइजच केल्याने आपल्याला फॉर्म परफेक्ट असल्यावर आपल्याला इंजुरी होत नाही. तर आज आपल्याला रोहनने सांगितलंय की वॉर्मअप करताना कसा नाही करायचा, त्याने काय त्रास होऊ शकतो आणि कसा करायचा. रोहनकडे असंच खूप खजाना आहे, कारण 12 वर्ष तो या इंडस्ट्रीमध्ये मेहनत घेतो आहे. आपण याला परत एकदा भेटूया, कारण अजून पण खूप काही शिकण्यासारखं आहे. रोहन धन्यवाद, खूप चांगली माहिती दिली. तुम्हीसुद्धा आमचा कार्यक्रम बघत राहा, पुढच्या एपिसोडमध्ये सुद्धा आपण अशीच माहिती घेऊ.